उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा या गावात कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेस आज सुरुवात करण्यात आली. 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण राज्यात ही मोहीम राबवण्यात येत असून या योजनेची आज वडाळा येथे सुरुवात करण्यात आली. या योजनेविषयी अधिक माहिती यावेळेस वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय येथे कार्यरत असणारे डॉक्टर अविनाश घोरपडे यांनी येथील गरोदर माता व आलेल्या रुग्णांना माहिती दिली. आज दिनांक 15 ते पुढच्या महिन्याच्या 25 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र शासनानं माझे कुटुंब माझी जबाबदारी या बाबतीत मोहीम पार पाडण्याचं ठरवलेलं आहे. तर ह्या मोहिमेअंतर्गत आज ग्रामीण रुग्णालय वडाळा येथे आज ANC क्लिनिक असताना गरोदर माता त्यानंतर OPD पेशंट ह्या सर्वांना आज ह्या विषयासंबंधी माहिती देण्यात आली. आज ह्या मोहिमेअंतर्गत आपल्याला जे सर्व लोक गेले 6 महिने या जागतिक महामारीनं ग्रासलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये वरचेवर शासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सर्व लोक त्याचं पालन करत आहेत. पण अशा अवस्थेत सुद्धा लॉकडाऊन असतानंतर अनलॉक झाल्यानंतर या आजाराचे कोरोनाच्या आजाराचे रुग्ण आढळण्याचं प्रमाण वाढलं. लोकांनी स्वतःचे नियम पाळताना त्याच्याकडून काही चुका होत गेल्या त्यामुळं संसर्गाचं प्रमाण वाढल्यामुळं महाराष्ट्र शासनानं असं ठरवलं की ह्या बाबतीत कोरोना टाळण्यासाठी त्याचा प्रादुर्भावापासून टाळण्यासाठी 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीमध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवण्याचे ठरवले असून त्या अंतर्गत सर्वांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जे गाईडलाईन्स मार्गदर्शन आतापर्यंत दिलेल्या सूचना त्याचं तंतोतंत पालन करावं. या मोहिमेअंतर्गत कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. तरी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत आपण आपल्या जीवनशैलीत बदल करणे महत्त्वाचे आहे. मास्कचा वापर करणे, शारीरिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे यासारख्या गोष्टी आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात करण्याची गरज आहे अशी माहिती देण्यात आली. यावेळी येथे उपस्थित ग्रामपंचायत सरपंच छाया कोळेकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरतकल, डॉक्टर सुरेश साठे, डॉक्टर कांबळे तसेच महादेवी मुसमुसे, अंजली मस्के, शुभांगी पडवळ, श्यामल मावशी, कार्तिक देवगण, विशाल रेळेकर, महेश तांबे तसेच गरुदर माता व रुग्ण उपस्थित होते.